आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल पोलिसांचे जनतेसाठी लोकाभिमुख उपक्रम, मोबाईल पोलीस स्टेशन, जनता दरबार, सम विषम तारकांना पार्किंग. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था तर राखलीच आहे, पण आता त्यांनी लोकाभिमुख असे अनेक उपक्रमही राबवण्यास सुरुवात केली आहे. कागल पोलीस स्टेशन मध्ये नवीन पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील आल्यापासून कायदा म्हणजे काय असतो हे कागल पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गावांना व कागल मधील नागरिकांना समजू लागले आहे. कोणी गुन्हा केला व कोणताही गुन्हा केला तर कोणीही तडजोड न करता व्यक्ती मोठा असो व छोटा त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे. रोड रोमियो तसेच छोटे मोठे दादा यांच्यावर कारवाई केल्याने कागल आणि कागल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये एखादा गुन्हा करताना गुन्हेगार अनेक वेळा विचार करू लागला आहे. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी आता आणखी एक नवीन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जनता दरबार, मोबाईल पोलीस स्टेशन तसेच कागल शहरामध्ये सम विषम तारकांना मोटरसायकल पार्किंग सुरू केले आहे. सांगा व बासणी येथे जनता दरबार घेऊन त्याच ठिकाणी तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. 9 एप्रिल पासून कागल शहरामध्ये सम विषम तारकांना पार्किंग केल्याने वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. याबद्दल बोलताना पाटील म्हणाले, नवनवीन उपक्रम राबवण्यात माझ्या सरकारी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी फार मोठे कष्ट घेतले आहे, त्यांच्यामुळेच हे सर्व उपक्रम यशस्वी होत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर. 9 एप्रिल पासून आम्ही कागल शहरामध्ये नगरपालिकेच्या मदतीने सम विषम पार्किंग हे नागरिकांच्या सुविधेसाठी चालू केलं आहे. विषम दिवशी पार्किंग कुठे करायची याची बोर्ड नगरपालिकेने लावलेली आहेत. त्या अनुषंगाने माझे सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतः रस्त्यावर उभा राहून आजपासून ती कारवाई चालू केली आहे. ही कारवाई सतत अशी चालू राहील. जय हिंद. त्यांच्या आदेशान्वये मोबाईल पोलिसिंग चालू केली. त्याच्यामध्ये पहिले मोबाईल पोलिसिंग आम्ही कसबा सांगा आणि त्या विभागात घेतली. त्याच्यामध्ये आम्ही 9 झेंडे आणि फ्लेक्स काढून घेतले आणि त्या ठिकाणी 3 मयत 4 गुन्हे व 3 अर्ज आणि 1 NC दाखल करून घेतली आणि तिथलेच गुन्ह्याचा निपटारा तिथल्याच केला. तसेच बाचणी ह्या विभागामध्ये आम्ही जनता दरबार घेतला. त्या ठिकाणी 1 झेंडा तिथले काही फ्लेक्स काढून घेतले. त्या ठिकाणी जुन्या 3 जुन्या तक्रारीचं निरसन केलं व नवीन 10 तक्रारी दाखल करून तिथं समक्ष त्याचा विल्हेवाट केली. तसेच 6 मिसिंग पण त्या ठिकाणी आम्ही चौकशी केली आणि तक्रारदारांचं समाधान व्यक्त केलं आहे.